मी देश वाचला तर महाराष्ट्र वाचेल, आणि महाराष्ट्र वाचला तर देश वाचेल, आणि महाराष्ट्र वाचवणारे सगळे जवान सैनिक माझ्यासमोर माझ्यासोबत बसलेले आहेत. सेनापती बापट जे बोलले होते त्याचा अर्थ आता कळतोय. माहितीये ना, त्यातली एक ओळ महत्वाची आहे. ज्या चार ओळी आहेत, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, महाराष्ट्र खतम झालं तर राष्ट्र खतम, मराठा विना राष्ट्र गाडा न चाले, मराठा म्हणजे महाराष्ट्रातले सगळे मराठी, त्यांच्या विना राष्ट्राचा गाडा चालू शकत नाही. खरा वीर वैरी, वीर वैरी पराधीनतेचा, हे यांच्यासारखे गुटचटण आहेत वैरी वीर, जो पराधीन होण्याला विरोध करतो, गुलामी स्वीकारत नाही, तो खरा वीर. खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा. संपूर्ण भारत आपल्याकडे बघतोय. अरे त्यावेळेला सुद्धा असाच अंधकार पसरला होता, घरदारं फुटत होती, देवांची राख रांगोळ्या होत होत्या, आणि तेव्हा ही एक मशाल छत्रपती शिवाजी महाराजांची भगवा घेऊन संपूर्ण त्यांनी त्या मोगलांना टक्कर दिलेली. वाघ नखं जरूर आणा, पण त्या नखाच्या मागे वाघ नसेल आणि मुनगट्टीवर असतील तर त्या वाघ नखाला काही अर्थ नाहीये. त्यावेळेला सुद्धा त्या वाघ नखाच्या मागे छत्रपती शिवाजी महाराज नावाचा वाघ होता, म्हणून त्याने दगाबाज अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता. ती कोथळा काढण्याची हिंमत जर नसेल आणि आमच्या भावनेची खेळ करणार असाल तर निवडणुकीमध्ये तुमचा राजकीय कोथळा आम्ही बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. आम्ही काढू बाहेर, भावनांची खेळ करू नका. जर खरोखर पुराव्या निश्चिती छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारताना वापरलेली वाघनखा असते तरी ते एक गाव दोन तुकडे एका फटक्यात घरी पाठवतील लोक तुम्हाला. आणि त्याला घाबरले म्हणून त्यांनी युनिव्हर्सिटीच्या निवडणुका सुद्धा पुढे ढकलून टाकले. असं हे सगळं घाबरेट सरकार फक्त महाराष्ट्राची आणि देशाची वाट लावते. ती वाट आणखी लागू नये म्हणून जिथे जिथे आपल्याला शक्य होईल तिथे तिथे यांचा पाडाव आपल्याला करावाच लागेल. करणार? जरा तुमच्या हाताच्या मशाली दाखवणार? हात नाही, या मशाली आहेत. आणि या मशाली केवळ या नादान महाराष्ट्र सरकारचंच नाही तर हुकुमशाही आणणाऱ्या दिल्ली सरकारचं सुद्धा तख्त जाळून भस्म केल्याशिवाय राहणार नाही. हा एक आत्मविश्वास बाळगो, आपली हृदय घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना विनंती आहे, कृपया काही क्षण आपण थांबावं, कारण आपण ज्या ठिकाणी उभे आहात फक्त मागच्या बाजूला आपण बघा. रावण दहन परंपरेप्रमाणे या शिवतीर्थावर होणार आहे. खोकासुराचं दहन या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत होत आहे. रावण दहन दहन आपल्या सर्वांच्या साक्षीने या खोकासुराचं दहन या शिवतीर्थावर परंपरेप्रमाणे करण्यात येत आहे. विभागाच्या वतीने महेश सावंत आणि श्रद्धाताई जाधव पक्षप्रमुखांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि शुभेच्छा देत आहे. जय गण मंगलदायक, जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे भारत माता.
सहभागी सर्वांनी सुरक्षा।